या मोर्चाचं विशेष म्हणजे आज जे केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे जे भाव वाढवलेले आहे, गेले 14 ते 15 दिवस सातत्याने दररोज भाव वाढ होत आहे, त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झालेले आहेत। आज आर्थिक गोजावर त्याचा परिणाम झालेला आहे। आज भाजीपाला इतर वस्तू जीवन अशा वस्तू आणण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलचा वापर केला असतो, जेणेकरून पेट्रोल डिझेल वाढल्यामुळे भाडेवाढ झालेली आहे। भाडेवाढीचा परिणाम त्या जो माल येतो त्या मालावर व्यापारी कर लावून तो सामान्य लोकांकडून वसूल करतो, त्यामुळे सामान्य लोकांवर गरिबावर त्याचा भरपूर परिणाम झाला आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही आज शासनात जाग येण्यासाठी आज मोर्चाचं नियोजन केलं आणि त्या मार्फत आम्ही आमच्या म्हणणं आमच्या ज्या व्यथा आमच्या भावना तहसीलदारपर्यंत पोहोचविल्या आहेत। तहसील माननीय तहसीलदार साहेब त्या पुढे शासनापर्यंत पोहोचवतील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि जेणेकरून ह्या पेट्रोल डिझेलचे भाव खाली यायला पाहिजे आणि जर खाली नाही आले तर ह्याही पेक्षा आम्ही उग्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि आघाडीतर्फे उग्र आंदोलन करणार आहोत असा आम्ही शासनाला इशारा दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील सर्व घटक पक्ष आम जनता ह्या सर्वांच्या वतीने भाजपा पुरस्कृत केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डिझेल या दरवाढीच्या भरमसाठ दरवाढीच्या निषेधार्थ आजचा लोकशाही पद्धतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोर्चा अशा प्रकारे काढला कारण दोडामार हे सीमा गोव्याच्या सीमेवरती आहे आणि गोव्याच्या सीमेवरती पेट्रोल आणि डिझेलमध्ये कन्सेप्शन आहे, टॅक्स कमी केलेला आहे, त्यामुळे आम्हाला इतर तालुक्या म्हणा किंवा महाराष्ट्राच्या तुलनेत आम्हाला अल्पदरात या ठिकाणी पेट्रोल डिझेल उपलब्ध होतो। परंतु आजच्या घडीला जर आपण विचार केला तर शासकीय जी प्रवाशाची साधन आहे, उदाहरणार्थ आपली एसटी म्हणा, ह्या अत्यल्प आहेत, 1-2 एसट्यात प्रवास करतो, त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 1-2 व्हीलर 4 व्हीलर अशा प्रकारची वाहतुकीची साधने आहेत आणि ह्या पेट्रोल डिझेलचा सध्या परिस्थिती 15 दिवस पेक्षा जास्त दिवस झालेले आहे, रोज किमती वाढत आहे आणि त्याचा थेट संबंध प्रवासी वाहतूक म्हणा, मालाची ने आण करणे किंवा इतर सर्व गोष्टींमध्ये होत आहे आणि इतर बाजारातील सर्व वस्तूंच्या किमती वाढत आहे आणि त्यामुळे आधीच लॉकडाऊनमुळे आणि ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती त्रस्त असलेली जनता ह्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीत भरमसाठ होरपळून गेलेली आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारला कुठेतरी जाग यावी सर्वसामान्यांच्या व्यथा, कारण 1 पेट्रोल 1 डिझेल ह्या 2 गोष्टी वाढल्यात म्हणजे त्याचा संपूर्ण परिणाम अर्थव्यवस्थेवरती होतो, आम जनतेच्या दैनंदिन जीवनावरती होतो आणि त्याचा फार मोठा त्याग ह्या आम जनतेला करावा लागतो आणि म्हणून आम जनतेच्या पाठीशी राहण्यासाठी त्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी माननीय तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या ह्या भावना लवकरात लवकर केंद्र सरकारपर्यंत पोहोचाव्यात आणि दरवाढीच्या दृष्टिकोनातून योग्य विचार विनिमय व्हावा हा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि यानंतरही समजा यामध्ये फरक झाला नाही तर याहीपेक्षा आम्हाला दुसऱ्या मार्गाचा विचार करावा लागेल। धन्यवाद।